शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कापूस पिकावरती मावा हा थोड्याफार प्रमाणामध्ये या स्टेजला दिसतो आहे त्याचबरोबर प पांढरी मासे आहे हिरवा तुडतुडा आहे तर या सर्व गोष्टीवर एकात्मिक कशा पद्धतीने आपण नियंत्रण मिळवू शकतो जेणेकरून मावा जो आहे तो बऱ्याचशा मार्केटमधल्या औषधांनी दुकानदार तुम्हाला देत असता परंतु त्याचे रिझल्ट येत नाही तर माव्यावरती एकदम चांगल्या पद्धतीने काम करणारं एकमेव औषध आहे आणि स्वस्तात त्याचे रिझल्ट मिळतात दोन फवारण्या वेगवेगळ्या वे वे न करता ही जर फवारणी तुम्ही घेतली तर शंभर टक्के माव्यावरती तुम्हाला नियंत्रण मिळवता येऊ शकतं तर त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूवरच बाजूची घंटीचं बटनसुद्धा दाबायचं जेणेकरून तुम्हाला यापुढील व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मित्रांनो माव्यासाठी आपल्याला पॉवरफुल जे औषध आहेत तर ते आहे उलाला किंवा पनामा या दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही एक औषध वापरू शकता काहीच अडचण नाही त्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला एकशे एक टक्के गॅरंटी आहे की मावा शंभर टक्के क्लिअर होणार त्याचबरोबर त्यामध्ये तुम्ही उलाला जर घेतलं तर उलाला तुम्ही आठ ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी वापरू शकता पनामासुद्धा आठ ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासोबत वापरू शकता त्यामुळे तुमचा मावा शंभर टक्के क्लिअर होणार त्याचबरोबर तुम्ही या पावसामुळे थोडंसं वातावरण ढगाळ आहे आणि ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा शिरकाव कापूस पिकामध्ये होत असतो तर बुरशीनाशक म्हणून तुम्ही अँट्राकॉल त्यासोबत वापरू शकता तर अँट्राकॉलचं प्रमाण जे आहे ते तुम्ही प्रति वीस लिटर पंपाला तीस ग्रॅम एवढं घेऊ शकता त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात अन्नद्रव्य जास्त ओलावा जमिनीमध्ये असल्यामुळे पिकाला उपलब्ध होत नाही आहे त्या त्या माध्यमातून आपण स्प्रेंगमध्ये अन्नद्रव्याचा वापर करू शकतो त्यासाठी तुम्ही स्टॅक स्टार्ट हे जे ट्रॉपिकल कंपनीचं स्टार्ट त्यामध्ये वापरू शकते त्याच्यामध्ये एन पी के तिन्ही आहे त्याच प्लस मायक्रोन्यूट्रन आहे तर हे एकदम स्वस्तात तुम्हाला बसतं तर अशी जर स्वस्तात फवारणी तुम्ही घेतली तर तुम्हाला सर्वांगीण वाढीसाठी म्हणजे स्टार्टमध्ये फॉस्फरस हा खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे तुमच्या फळफांद्या वाढीसाठीसुद्धा तुम्हाला मदत होऊ शकते आणि वाढसुद्धा तुमची चांगल्या पद्धतीने होऊ शकते तर अशा पद्धतीनं स्टार्टचा वापर तुम्ही दहा ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी करायचा आहे सांग तो उलाला प्रती लिटर साथी पाउडर जा तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो उलाला आठ ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी त्यानंतर अँट्राकॉल पावडर जे आहे ते बुरशीनाशक तर ते तुम्ही तीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी आणि टॅक्स्टार जे ट्रॉपिकलचं आहे तर ते तुम्ही प्रति पंपासाठी दहा ग्रॅम वीस लिटर पाण्यासाठी अशा पद्धतीने फवारणी घ्या नक्कीच रिझल्ट खूप छान मिळतील तुम्ही बघू शकता या कापसावर मी याची फवारणी घेतली आहे रिझल्ट खूप छान भेटले तर या स्टेजमध्ये याच किडींचा प्रादुर्भाव असतो थ्रिप थोड्या अजून येत नाही एक दहा दिवस अजून थ्रिप्सला ला वेळ आहे किंवा थोड्याफार प्रमाणात आहे तर काही अडचण नाही परंतु मी मायावर नियंत्रण कर मिळवणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहे